खरतर आता या सगळ्या गोष्टीला आता कुठलंही तथ्य राहिलं नाही. लोकांचंही याच्याबद्दलचं रोज रोज ह्याच गोष्टी ऐकून, कारण की सातत्यानं भाजपची जी रणनीती आहे ती जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा प्रयोग ते लोक करतात आहे. त्याच्यामुळे आता ईडी हा एवढा सस्ता झालेला आहे की त्याच्याबद्दलचे आज लोक चर्चाही करत नाही, आणि आता रेग्युलर सिस्टीम झाल्यामुळे त्याला आता कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाकडून या सगळ्या विषयापेक्षा जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका ही काँग्रेसची आहे, आणि तीच आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी लढाई करतो. सर, पण आजपण आपण बघत होतो शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अशा पद्धतीने टार्गेट केलं, ईडीचे समन्स आले, परंतु पहिल्यांदा असं सुतोवाच करण्यात येते की आता काँग्रेसच्या मंत्र्यांना टार्गेट करणार, काँग्रेसची काय भूमिका असणार? आम्ही सातत्यानं सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा असेल, ज्याचं आव्हान सुरुवातीच्या काळात नरेंद्र मोदीजींनी देशाच्या जनतेसमोर आव्हान केलेलं होतं की माझं सरकार केंद्रात आलं तर आम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत करू. खरं तर आपण आकडे पाहिले तर स्विस बँकेचे खाते मोठ्या प्रमाणात आता भारतीयांचे त्या ठिकाणी वाढलेले आहेत, मोठ्या प्रमाणात काळा पैसा तिथं जमा झालेला. हा काळा पैसा सगळा भाजपवाल्यांचा होता का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. जे जनतेला आश्वासन दिले की आम्ही रुपयाचा सन्मान वाढवू आणि डॉलरला खाली आणू, आता रुपया कुठं गेलेला आहे? बांगलादेशाच्या टक्क्यापेक्षा खाली गेलेला आहे. हे सांगायचं तात्पर्य असं, देशातल्या अंतर्गत प्रॉब्लेम प्रश्न असतील किंवा विदेशी धोरण असेल, त्याच्यात एक केंद्र सरकार संपूर्ण फेल झालं. महागाई रोखण्यामध्ये सरकार फेल झालं, बेरोजगारी थांबवण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फेल झालेलं असलेलं केंद्रातलं सरकार या पद्धतीची सातत्यानं सगळे चोर आहेत आणि आम्हीच फक्त शावो, अशा पद्धतीची जी भूमिका सातत्यानं भाजपचे नेते करतात, आता त्यांची थट्टा व्हायला लागली. त्यांची आता लोक त्यांना कॉमेडी मॅन असं म्हणतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागले. त्याच्यामुळे आम्हाला याची कुठली चिंता नाही. खरं तर भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये हे लसीकरण तर जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरचा तो काळ होता मागच्या वर्षीचा, त्याच काळामध्ये हे सगळं व्हायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा जीव आपण दुसऱ्या लाटेमध्ये वाचवू शकलो असतो. पण त्या काळामध्ये आपल्या देशात लस निर्माण झालेली ती दुसऱ्या देशात दिली. आता केरळमध्ये आपण पाहिलं की आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने लस घेतोय, तर त्याच्यामध्ये मोदींचा फोटो कशासाठी? म्हणून लोक हायकोर्टात सुद्धा त्याच्यामध्ये गेले. हे ज्या पद्धतीनं लसीकरणाचं राजकारण, लसीचं राजकारण केलं जात नाही हे आतापर्यंत आपण देशामध्ये इंग्रजकालीन पाहत होतो. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तर अनेक महामारी आल्या, त्याच्यामध्ये जे लसीकरण झालं असं कुठले फोटो आणि कुठलंही राजकारण करता आलं नाही. गरिबांसाठी वेगळा न्याय आणि श्रीमंतासाठी वेगळा न्याय असं कुठेही राजकारण झालं नाही. आता या एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर, देशाचं नुकसान झाल्यानंतर, आता आम्ही 100 कोटीचा सिंगल डोस जो दिलेला आहे त्याचं सेलिब्रेशन करायला जात असू, तर गेलेल्या जीवाचं, त्यांची त्यांच्या कुटुंबावर आलेले संकटाचं आणि त्यांचा झालेला पैशाचा खर्च याचंही सेलिब्रेशन केंद्र सरकार करणार आहे का, हा सवाल आम्ही काँग्रेसच्या वतीने विचारतो. काल देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांना भेटले, साखर कारखान्यावर कारवाई नव्हे यासाठी त्यांच्या बाबत चर्चाही केली. असं आहे की ते नेमकं कशासाठी भेटले आणि साखर कारखान्यासाठी भेटले, साखरेमध्ये काही कडू टाकायसाठी भेटले, याचा येणारा वेळ सांग. सर, कांचनगिरी नावाच्या मा भेटल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अयोध्येला यायचं आमंत्रण दिलं आणि सांगितलं की उत्तर भारतीय लोकांना आता ते सेफ आहेत राज ठाकरेंबरोबर, राज ठाकरे आता हिंदुत्वाकडे वळत आहेत, तर ह्या भूमिकेला तुम्ही कसं बघताय लावरे व्हिडिओ नंतर घेऊन? आम्ही काँग्रेसच्या वतीनं आम्ही राज ठाकरे साहेबांच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य करायचं नाही, हे आम्ही सुरुवातीपासून आपलं मत मांडलं आहे. त्याच्यामुळे आजही काही वक्तव्य करण्याचा काही प्रश्न होतो. काल प्रियंका गांधीने खूप मोठा निर्णय घेतला. काल प्रियंका गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशमध्ये 40% ज्या उमेदवार आहेत ते महिला असणार आहेत, त्याच्यामध्ये महिलांना 50% सत्तेतला वाटा देण्याचा निर्णय केला. स्त्री सन्मानाची भूमिका फक्त काँग्रेसच सातत्यानं घेते हे पुन्हा आमच्या नेत्या प्रियंका गांधीने आपल्या वक्तव्यानी आणि आता कृतीमध्ये ते करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष महिला सक्षमीकरण
आणि स्त्री नेतृत्वाला आतापर्यंत जी काही दिशा देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं त्याचा पुन्हा आमच्या नेत्या प्रियंकाजींनी जो उल्लेख उत्तर प्रदेशमध्ये केला त्याचं आम्ही स्वागत असतो. काल काही नियुक्त्या झाल्या प्रदेश काँग्रेसवर आणि त्यानंतर जे तुमचे प्रवक्ते होते गेले 10 वर्ष सुनील सावंत त्यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसं पत्रही लिहिलेलं आहे. अजून मला पत्र आलेलं नाही. मी आज आता ऑफिसला चाललो त्यानंतर त्यांच्याशी एकदा बसून त्यावरची चर्चा करू कारण की अखेरी प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. प्रत्येकांना या पद्धतीचा एक प्रयत्न आम्ही करतो आहे. त्यांची काही नाराजी असेल तर निश्चितपणे त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या वतीने करू. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याशी सर आर्यन खान गेले 19 दिवस जेलमध्ये आहे त्यावरनं पण एक कसं आहे की मूळ प्रश्न आपल्या देशामध्ये सगळे ड्रग्ज जे आहेत हे ड्रग्ज विदेशातले आपल्या देशात निर्माण होत नाही. हे देशात कसे आले त्याच्या मुंद्रा पोर्टवरून अदानीकडे जो पोर्ट आहे त्याच्यातून स्पष्ट झाले काय. या माध्यमातून जी काही कारवाई केली जाते आहे ते मुस्लिम आणि हिंदू असा वाद निर्माण करून या पद्धतीची कारवाई केली जाते आहे असंच हे सातत्यानं स्पष्ट होते आहे. काँग्रेसच्या वतीनं आम्ही पक्षकाळातही सांगितलं की आज सगळ्यांच्या समोर पोटाचा प्रश्न आहे. बेरोजगारी आमच्या समोर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आमच्या समोर आहे. गरिबी आमच्या समोर आहे. डिझेल पेट्रोल गॅसचे दरवाढ मोठ्या प्रमाणात होते आहे. केंद्र सरकार त्याच्यावर कुठलंही नियंत्रण करत नाही. शेतकऱ्यांची अवस्था खराब व्हावी म्हणून विदेशातलं सोयाबीन आयात करायचं महागडं आणून आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन स्वस्तात विकलं जावं याचाही प्रयोग करत असेल तर खऱ्या अर्थानं या शाहरुख खानचा मुलगा असो किंवा अजून उद्या अमित शहाचा मुलगा असो हे प्रश्न आज गोव नाही. आज महत्वाचा प्रश्न आहे की देश जो 50 वर्ष या गेल्या 7-8 वर्षामध्ये भाजपच्या कर्तृत्वाने मागं गेलेला आहे त्याच्यावर आज चर्चा होऊन आपल्या देशाला पुढं कसं नेता येईल. कारण की चीनने अजून आता अरुणाचलमध्ये चीनने आपल्या देशामध्ये प्रवेश केला अशा बातम्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याच्यावर देशातलं सरकार एक शब्द बोलायला तयार नाही. कारण की देश धोक्यात आलेला आहे. पहिले देश आणि नंतर बाकीच्या जाती धर्माच्या गोष्टी होऊ शकतात. पण आज चीनचं आक्रमण चीनने आपल्यावर हमला करायचं जाहीर केल्यानंतर सुद्धा भारताकडून त्याची कुठली प्रतिक्रिया न येणं आणि आपल्या सीमा ज्या पद्धतीने सुरक्षित करायला पाहिजेत त्या सुरक्षित न करणं याचा अर्थ की केंद्रामध्ये बसलेलं हे सरकार चीनचं दलाल म्हणून बसलेले आहेत का हाही प्रश्न आता देशाच्या जनतेच्या समोर निर्माण होत आहे. पहिली चौकशी तिथूनच सुरू करावी. भीती वाटत नाही. त्यांच्या बाजूला बसणाऱ्या माणसालाच भीती वाटत नाही तर देशाच्या दुसऱ्या लोकांना भीती वाटायची कारण काय. त्यांनी एक असंही म्हटलंय की सीबीआय असेल सीबीसी असेल या तपास संस्थांनी कोणालाही घाबरवायचं काम करू नये. त्यांनी स्वच्छपणे आणि निपक्षपातीपणे तपास करावा कुठल्याही प्रकरणांचा. खरं तर हे सगळं मोदीच्या काळातले मोदी सरकारच्या काळातलं जे काही पाप आहे हे पुढच्या 2024 मध्ये याचं बीज फुटणार आहे. कारण की तपास यंत्रणेचा कसा दुरुपयोग केला त्यांच्या माध्यमातून कसं ब्लॅकमेलिंग करण्यात आलं पैसे त्याच्यातून कसे उपडण्यात आले ते भाजपच्या लोकांकडे कसे पाठवले हे सगळे मुद्दे आता पुढे येणार आहेत. लोक शांत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की आता आपण बोललो तर त्यांना आम्हाला अजून त्रास देतील आणि म्हणून अनेक लोक आम्हाला खासगी सांगतात की आम्हाला कसं ब्लॅकमेल करतात. त्यावेळेस आज प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदींनी जी काही भूमिका मांडलेली आहे ही फक्त दिखावा आहे आणि याच्या मागचं निस्तर राजकारण करणं हा आज भाजपचा पेशा आहे हे स्पष्ट होतं.